पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आस्थापना रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनानं परवानगी दिली या निर्णयाचं स्वागत ग्रामीण भागातील दुकानदारांनी केलंय पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आलेख कमी असल्यानं आस्थापना आता सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे टाळेबंदीत अनेकांची कुचंबना झाली मात्र आता प्रशासनानं दिलासा दिल्यानं दुकानदारांनी सुटकीचा निश्वास सोडला मावळ परिसरातील अर्थव्यवस्था ही पूर्णपणे ढासळली होती कारण टाळेबंदीमध्ये अनेकांचे कंबळेही मोडले होते परंतु आजपासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत दुकानं उघडण्याची ही दुकान जी मोबाईल ही सरकारने दिलेली आहे त्यामुळं ग्रामीण भागातील जे दुकानदार आहे तेही आता आनंदाने इथं आनंदही आहे आता आपल्यासोबत काही दुकानदार आहे पण त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगणार दादा कशा पद्धतीने ही अर्थव्यवस्था ढासळली होती दासलवायची की सकाळच्या अधिक मंजूर कामाला जायचा सातला कामाला जायचा दहा वाजता तर दुकानं अकरा वाजता चार वाजता उघडले जायची त्याप्रमाणे सकाळच्या वारी खोटी व्हायची लोकांची काही काही लोकांना चे बिना चहा पाण्याची कामाला जायला लागायचे इथं काम बसून बंद असते दुसऱ्या गावात जायला लागायचे भात उघडी चालू होत्या त्यात पण ती चारला सुटली नंतर काही नसायचे शिवाय खायला नसायचे एका आपल्या जवळ सगळे आहे काय काहींच्या तर काही जवळ काहीच नसायचे त्या लोकांनी काय करायचं शासनाने जो काल जो निर्णय घेतला आम्ही त्याचं स्वागत करतो आणि कमीत कमी इथून पुढे निर्बंध लावावे आणि लोक निर्णय घ्यावे अशी आमची इच्छा आहे सकाळी सकाळी माल घेऊन गेल्यानंतर काही ठिकाणी अडचण मार्केटमध्ये सुद्धा अडचण व्हायची आणि नंतर मग तो माल जर खपला नाही विकला गेला नाही मग ते मालाची नास नासाडी व्हायची हो म्हणजे नाचधूस व्हायची हो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान व्हायचं हो हा जो आता निर्णय जो सरकारचा झालेला आहे त्या निर्णयामुळे आता येथील ग्रामस्थही खुश झालेले आपल्याला दिसून येत आहे गणेश जोडम जे महाराष्ट्र मावळ